नेट न्यूट्रलिटी हा विषय सध्या जगभरात असतोय. नेट न्यूट्रलिटी म्हणजे इंटरनेट सेवा वापरण्याची सर्वांना समान संधी. अमेरिकेतल्या नागरिकांच्या हक्कावर गदा येऊ शकते कारण नेट न्यूट्रलिटीच्या नियमांमध्ये बदल करण्याच्या बाजूनं SEC पदाधिकाऱ्यांमध्ये नुकतंच बहुमत झालं. त्यामुळे अमेरिकेत जर का नेट न्यूट्रलिटी संपुष्टात आली तर मग त्याचा जागतिक पातळीवरती आणि अर्थातच भारतावरही मोठा परिणाम होऊ शकतो. याबाबतचा सविस्तर रिपोर्ट. आज इंटरनेट हा आपल्या साऱ्यांच्याच आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनलाय. मात्र हे इंटरनेटच जीवनातून काढून टाकलं तर काय होईल याचा विचार आपण कधी केलाय का? नेमकं हेच अमेरिका करू पाहतीये. अमेरिकेच्या फेडरल कम्युनिकेशन कमिशन या संस्थेनं नेट न्यूट्रॅलिटीच्या नियमांमध्ये बदल केले जाणार असल्याचा निर्णय घेतलाय. अर्थात या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल. दरम्यान हा निर्णय प्रत्यक्षात लागू झाल्यास नागरिकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरच एक प्रकारे घाला घातला जाईल. युरोप हो या इंडिया हो या चाइना हो, हम कुछ भी करें लेकिन US नेट न्यूट्रलिटी रूल्स निकालेगी तो उनकी कंपनियां बरी होगी. तो इसलिए मेरे ख्याल में US भी समझदारी से ये करता है क्योंकि उनको फेसबुक ट्विटर गूगल को बड़ा बनाना है, तो इसलिए ये लोग ऐसी चीजें कर रहे हैं. भारतात मात्र नेट न्यूट्रॅलिटी जास्त सक्षम असून ग्राहकांना कमीत कमी दरात आणि समान इंटरनेट देण्याबाबत ट्राय ही संस्था आग्रही आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार आल्यानंतर नेट न्यूट्रॅलिटीच्या नियमांमध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. याचा परिणाम इतर देशांवरही होण्याची शक्यता आहे. ह्या कंपन्या जर का भारतामध्ये परत फ्री इंटरनेटच्या माध्यमातून नेट न्यूट्रलिटीच्या विरोधामध्ये कार्यक्षम झाल्या तर कदाचित आपल्याला असं आढळेल की परत पूर्वीसारखी म्हणजे 2016 आंदोलनं होऊ शकतील. TRAI ट्राय म्हणजे जे आपल्याकडचं FCC आहे त्याच्यावरती परत ह्या तऱ्हेचा दबाव येऊ शकतो आणि ट्रायला परत हा विचार करणं भाग पडेल की ह्या सगळ्या कंपन्यांना फ्री इंटरनेट या नावाखाली नेट न्यूट्रलिटी ब्रेक करायला द्यायची की त्याच्यावरती स्ट्रिक्ट स्टँड घेऊन नेट न्यूट्रलिटी चालू ठेवायची. अमेरिकेत हा निर्णय घेतला गेल्यास याचा जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम होईल आणि विकसित देशांच्या मागे मग भारतासारख्या विकसनशील देशांनाही फरफडत जाण्याची वेळ येऊ शकते. नेट न्यूट्रॅलिटीचा निर्णय भारतात लागू करणं जरी अवघड असलं तरी जागतिक दबावापुढे झुकावं लागल्यास हा निर्णय लागू केलाच जाऊ शकणार नाही याची शाश्वती काही देता येत नाहीये. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई.